जिल्हा परिषद सदस्य श्रीमती स्वातीताई कांबळे यांचा नव्याने आणखी एक पदभार देऊन सन्मान। जिल्हा शिक्षण समिती, जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा नियोजन समिती, सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना आता नव्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदा व पंचायत समित्या राज्य संघटनेच्या जिल्हा सल्लागारपदी बिनविरोध निवड होणे ही बाब भाग्याची तर आहेच, पण जनतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून केलेल्या कामाची पोहोच नक्कीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्तबद्ध व धोरणात्मक निर्णयामुळे जिल्हा परिषद जवळा गटात अत्यंत वेगवान गतीने विकासाभिमुख कामे साकारत आहेत। तालुक्याचे लाडके माजी आमदार माननीय दीपकबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळा गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आपल्या मतदारसंघात अत्यंत वेगवान पद्धतीने विकास कामे हाती घेत आहेत। जनतेने मतांच्या माध्यमातून दाखविलेला विश्वासास जणू विकासाभिमुख कामाने त्या पोहोच पावती देत आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांची दरवेळी दखल घेताना अधोरेखित होत आहे। अत्यंत कार्यकुशल, अभ्यासू, मितभाषी असलेल्या स्वातीताई या त्यांचे बंधू गणेश कांबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतात। कामाचे चोख नियोजन, शीघ्र पाठपुरावा, आढावा आणि त्या कामाला अंतिम मूर्त स्वरूप या त्यांच्या हातोटीमुळे विकास कामाला गती मिळत असल्याचं जनतेतून बोललं जात आहे। अशा या कर्मयोगी महिला जिल्हा परिषद सदस्यांच्या शिरोपेचात आज आणखी एका पदाची जबाबदारी पडणं ही बाब निश्चितच भूषणावह आहे। समस्त वाकी व जवळा गटाच्या तमाम जनतेकडून सोशल मीडिया व इलेक्ट्रिक मीडियातून त्यांचे अभिनंदन होत आहे। अशा या सत्कारमूर्ती संवेदना व सहवेदनेसह कामास प्राधान्य देणाऱ्या सक्षम व जागृत लोकप्रतिनिधीला पुढील भावी कार्यास कोटी कोटी शुभेच्छा। जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री कैलास गोरे पाटील, श्री भारत आबा शिंदे, राजू उपाध्यक्ष श्री नितीन नका ते सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय।